दिनांक 18 जुलाई 2024 को गांव के किसानों की समस्या को लेकर विजय मसूदे ने बड़ा खुलासा किया, जिसमें उनका कहना है कि प्रधानमंत्री पिक बीमा योजना के तहत किसानों ने अपनी फसलों का फसल बीमा सरकार द्वारा नियुक्त सरकारी कंपनी ओरिएंटल इंश्योरेंस से कराया था। अब भारी बारिश के कारण फसल खराब हो गई है और किसानों ने तय समय सीमा के भीतर अपनी खराब हुई फसलों का ऑनलाइन पंजीकरण करा लिया है। जब फसल बीमा शुरू किया गया तो पता चला कि एक ही गांव के कुछ ही लोगों के खाते में फसल बीमा आया, जबकि अधिकांश लोगों को पंजीकरण करने के बाद भी फसल बीमा नहीं मिला। कृषि विभाग चंद्रपुर के उपनिदेशक राकेश गावतुरे के मार्गदर्शन में फसल बीमा के मुद्दे पर जानकारी ली। फसल बीमा प्रदान करने वाली कंपनी ओरिएंटल इंश्योरेंस है, लेकिन वास्तविक क्षतिग्रस्त क्षेत्र का पंचनामा का कार्य कृषि विभाग द्वारा नहीं किया जाता, लेकिन जैनेट सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड नामक किसी अन्य कंपनी द्वारा किया जा रहा है। और जब हमने इस कंपनी के कर्मचारी से पूछा कि हमारी फसल बीमा राशि बैंक खाते में क्यों नहीं जमा की गई, तो हमें बताया गया कि आप फसल बीमा के लिए अयोग्य हो गए हैं। कारण पूछने पर कहा गया कि आपने समय से पहले खराब हुई फसल का पंजीकरण नहीं कराया, लेकिन किसानों ने कृषि उपनिदेशक के समक्ष साक्ष्य देते हुए कहा कि हमने तय समय से पहले पंजीकरण कराया है। जब कुछ किसान जैनेट सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड के कार्यालय गए तो देखा कि कार्यालय में ताला लगा हुआ है। इसलिए किन शर्तों पर किसानों का अयोग्य किया गया, बीमा राशि कैसे तय की गई, जिम्मेदार व्यक्ति कौन है, इसके बारे में कुछ भी स्पष्ट नहीं है। इसलिए ये सब भ्रम की छाया है और किसानों ने संदेह व्यक्त किया है कोई बड़ा घोटाला हुआ है, जिसको लेकर आज किसानों ने चंद्रपुर में प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए उचित न्याय की मांग रखी है। नमस्कार, प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेच्या अंतर्गत एक विभाग पीक विमा ही जी योजना होती, या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढले। आता पावसाला अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे पीक विमा जे नुकसान भागाच्या नोंदणी केल्या आहेत, त्याच्यानुसार नोंदणी केल्यानंतर काही लोकांच्या खात्यावर पीक विमा म्हणून पैसे आले आणि असे बहुसंख्य शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसेच आले नाही। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर असं माहिती झालं की सरकार कृषी विभागाला ही ऑथॉरिटी देते, त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे हे काम आहे आणि ॲक्च्युली पंचनामा करण्याचं सर्वे करण्याचं काम हे चंद्रपूरच्या काही तालुक्यामध्ये झेनित प्रायव्हेट सोल्युशन लिमिटेड या कंपनीकडे हे काम आहे। तर आम्ही या सगळ्या गोष्टीची विचारपूस केली असता असं माहीत पडलं की काही खूप सारे शेतकरी अपात्र झाले, तर का बरं अपात्र झालं तर त्या दिलेल्या टाईमच्या वेळेस फॉर्म भरला गेला नाही, त्याच्यामुळे अपात्र झालं असं त्यांचं म्हणणं आहे। पण आमच्या शेतकऱ्याविषयी ते पुरावे आहे की दिलेल्या टाईममध्ये आम्ही त्या गोष्टीची नोंद केली, तरी पण आम्हाला त्या आमच्या शेतकऱ्यांना ते पीक विमा किंवा ती रक्कम मिळाली नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्या आधारावर शेतकरी पात्र किंवा अपात्र ठरवले हा आमचा प्रश्न आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकार कृषी विभाग ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि थर्ड कंपनी ज्या कंपनीकडे पंचनामा करण्याचं काम दिलं आहे यांनी प्रॉपरली सर्वे कराव आणि सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे जे नुकसानग्रस्तांची नोंदणी केली आहे, अशी आमची मागणी आहे। आणि तसं झालेलं दिसून येत नाही आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्या कास्तकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावं, ह्या प्रकरणाची चौकशीसुद्धा करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हा जो अन्याय होता याच्यापासून मोकळं करावं, अशी आमची भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून आमची विनंती करतोय। धन्यवाद। जनता करिअर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध डॉक्टर व इंजिनियर घडविणारे जिल्ह्यातील पहिले इन्स्टिट्यूट, 14 वर्षाची यशस्वी वाटचाल, 100% रिझल्ट, 11वी 12वी IIT JEE NEET आणि MHT CET साठी सर्वोत्तम स्थान, 2024 HSC रिझल्ट मध्ये 42 विद्यार्थी 85% वरती, 68 विद्यार्थी 80% वरती आणि 54 विद्यार्थी 70% वरती, तसेच 42 विद्यार्थी JEE मेन्स टॉपर। त्याचप्रमाणे 2023 मध्ये 76 विद्यार्थी MHT CET, 29 विद्यार्थी JEE आणि 41 विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी। प्रवेशाकरिता संपर्क करा जनता BEd कॉलेज सिव्हिल लाईन्स चंद्रपूर।